चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये. या ठिकाणी नुकतीच आता सरळ सेवेची नॉन पेसाची परीक्षा झालेली आहे आणि पेसाची परीक्षा या ठिकाणी अजून बाकी आहे. तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरचा जो जी आर आला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्या जी आरनुसार या ठिकाणी 125 जागा भरण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी आता 25 जागाची आता आचारसंहितासुद्धा संपलेली आहे आणि भविष्यामध्ये 2 महिन्यानंतर नवीन आचारसंहितासुद्धा लागणार आहे. तर या ठिकाणी सरकारला निवडणूकमध्ये जास्तीत जास्त मतं मिळावे यासाठी सरकार, आपल्याला माहीत आहे पोलीस भरतीची सुद्धा जी ग्राउंड आहे ते एकदम सरकारनं फास्ट घ्यायचं सांगितलेलं आहे. म्हणजे उद्यापासून पोलीस भरतीसुद्धा ग्राउंड या ठिकाणी सुरू होणार आहे. तसंच आता आचारसंहिता संपलेली आहे तर या ठिकाणी आता 25 जागाची जाहिरात माझ्या हिशोबानं या महिन्यामध्ये, म्हणजेच जुलै महिन्यामध्ये, आता जून तर संपल्यासारखंच आहे, 15 दिवस झाले, जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त या जाहिरात येण्यासाठीसुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आता ही जी 25 जागाची जाहिरात आहे, हे सुद्धा सरकारनं अजून या ठिकाणी जाहीर केलेलं नाही की नेमकं या 25 जागामध्ये नेमकं अंतर्गत किती परीक्षा घेणार आहेत आणि सरळ सेवा किती घेणार आहेत. पण यांचा जो नियम आहे जी आरचा की त्यामध्ये नेहमीच ते 50% अंतर्गत आणि 50% सरळ सेवेमध्ये या ठिकाणी परीक्षा घेत असतात. तर आपल्याला सुवर्ण संधी आहे की 25 जाहिरातची जी आहे तिची तयारी आजपासून आपण या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे तसंच या ठिकाणी राहिलेली पेसा परीक्षा आपण पाहताय की पेसा परीक्षामध्ये जागा कमी असल्यामुळे 2-2 मार्क्सनं या ठिकाणी बऱ्याच महिलांच्या आपल्या पोस्ट गेलेल्या आहेत. तर ह्या पोस्ट त्यांच्या जाऊ नये म्हणून डबल अकॅडमीने एक रेगुलर बॅचसुद्धा सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ईबुक, आता सध्या सगळंच त्या ठिकाणी टाकलेलं आहे. पूर्ण त्या ठिकाणी सर्व विषयाच्या नोट्स, सर्व विषयाचे लेक्चरसुद्धा उपलब्ध केलेले आहेत. तसंच ज्या महिला अंतर्गतची तयारी करत आहेत त्यांच्या मागच्या जागा प्लस ह्या 25 मधल्या 50% जागा, म्हणजे जवळपास 260 जागा, असं जर या ठिकाणी विचार केला तर त्यांच्यासाठी साधारणतः 600 आसपास या ठिकाणी जागा भरायला पाहिजेत. कारण की 250 आणि जुन्या 300 जागा, म्हणजे 600-650 जागा या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. त्यांच्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण तयार केलेली आहे. आता बऱ्याच अंतर्गतच्या महिलांनीसुद्धा सरळ सेवेची परीक्षा दिलेली आहे, त्यांना कळलेलं आहे की त्यांना 100, 110, 105, 115, 120 पर्यंत मार्क्स मिळालेले आहे. मात्र कट ऑफ हा 130, 140, 150 आसपास काही काही कॅटेगरीचा गेलेला आहे. तर हे जे अंतर आहे, 2-2 मार्काचं अंतर वाटते एवढं सोपी नाही आहे, हे अंतर खूप कठीण असतं. मात्र त्यासाठी आता स्मार्ट पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागतो, स्मार्ट पद्धतीने त्याच्या नोट्स तयार करावं लागतात, नोट्सचा अभ्यास करावा लागतो, रिव्हिजन करावं लागतं, अभ्यासाचं नियोजन करायचं. हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या मेंटरशिप बॅचमध्ये पर्सनल गायडन्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आपण शिकवणार आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पर्सनल गायडन्सची बॅच आहे ती जॉईन करू शकता किंवा रेग्युलर बॅच आहे तर ही रेग्युलर बॅच या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. तर या ठिकाणी आपली जे बॅच आहे, बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह क्लास असतील, सर्व क्लास तुम्हाला तुमच्या सोयीनुसार रेकॉर्डेडसुद्धा पाहता येतील. त्यामध्ये नोट्स जे आहेत ईबुक स्वरूपामध्ये मोफत आहेत, मात्र घरपोच लागत असेल तर तुम्ही घरपोचसुद्धा मागवू शकता. लक्षात ठेवा, बार बार संधी येत नाही, तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे. तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला 100% तयारी करणं आवश्यक आहे. 100% तयारी करणं आहे. 100% तयारीमध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा असतो तो पुस्तकाचा, नंतर असतो नोट्सचा, नंतर असतो टेस्टचा, आणि सर्वात महत्त्वाचा जो वाटा असतो तो असतो अभ्यास नियोजन, अभ्यास नियोजनाचा. आणि याच्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे असतो मार्गदर्शनाचा. तर मार्गदर्शन आपल्याला का आवश्यक आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला माहीत आहे कुठल्याही दुनियेमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला या ठिकाणी कोणीतरी गुरु असेल, कोणीतरी योग्य यशस्वी मार्गदर्शक असेल आणि त्याचं जर या ठिकाणी आपण अनुभवाचा फायदा घेतला तर आपल्याला ती गोष्ट लवकर मिळते. कदाचित त्यांनी केलेल्या चुका या ठिकाणी आपण त्या टाळू शकतो आणि या स्पर्धा परीक्षेच्या दुनियेमध्ये आपण अव्वल येऊन आपलं स्थान जे आहे ते सर्वात वर तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्याच्यात तू असेल तुम्हाला त्या ठिकाणी काय सिलेक्ट व्हायचं. इथं आपल्याला गोल्ड मेडल मिळवायचं नाही, इथं आपल्याला फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये टॉप करायचं आहे. तर जिल्ह्यामध्ये टॉप करण्यासाठी ह्या 5 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे: अभ्यास नियोजन, पुस्तकं, नोट्स, टेस्ट सिरीज आणि तुमचं स्टडी प्लॅनिंग. आणि विशेष म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीनं प्रत्येक विषय स्वतः शिकवून घेणं आवश्यक आहे.
तुम्ही जर म्हणत असाल की 10 वर्षाने आम्ही शाळा सोडली आणि आज गणित सोडवतो, वाटते एवढं इझी नाही आहे. ज्यांचं सिलेक्शन त्यांचंच होतं आहे, जे दिवस रात्र अभ्यास करतात, जे योग्य मार्गदर्शनखाली अभ्यास करतात, तर या ठिकाणी कमीत कमी येणाऱ्या महिन्यामध्ये आपली ही जी जाहिरात आहे लवकरच येणार आहे अशी अपेक्षा करून या ठिकाणी आपण सगळ्यांनी चांगलं अभ्यासाला लागायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही विचारू शकता, 80 10 45 77 60 हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कोणतं कधीही कॉल करून या ठिकाणी काय करू शकता, माहिती मिळू शकता. तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी 25 जागातल्या ज्या 50% जागा आहेत त्या अंतर्गतसाठी 50% जागा सरळ सेवेला त्यांच्या जी आरनुसार असायला पाहिजेत. तर आपण तयारी करायची आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो. तुमचे काही प्रश्न असल्यास अभ्यासक्रम इतर व्हिडिओ मी तयार करून ठेवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू.